आल्या असत्या ना, तर मला असं वाटतं भाजपचं जे शीर्षस्त नेतृत्व आहे दिल्लीतलं त्यांच्यावरती कंपल्शन आलं असतं देवेंद्र फडणवीस ना बनवण्याचं, कारण मग भाजपमधल्या आमदारांची जी भावना आहे त्याच्याकडे दुर्लक्ष नसतं करता आलं त्यांना. म्हणजे इतकं करून सुद्धा जर त्या आमदारांना हे केलं असतं त्याचे परिणाम दिसलेच. 133 आल्यानंतर हा जो सगळा बॉलगेम आहे हा दिल्लीच्या आखाड्यात गेलेला आहे. आता तिथे फडणवीसांचं वजन किती पडतं, तिथे संघ परिवाराचं किती ऐकलं जातं हे मला माहीत नाही, हे यांनाही माहीत नाही, म्हणून त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. खरं सांगायचं तर हे कुणालाच माहीत नाही, हे पतंग उडवणं आहे. त्याच्यामुळे अमित शहा आणि नरेंद्र मोदी काय विचार करतात हे आता आपण सांगू शकत नाही. पण ही जी बातमी आता तुम्ही दिलीत ही जर बातमी खरी असेल की काय कधी वानखेडे किंवा शिवाजी पार्कवर कधी सोमवारी किंवा मंगळवारी, तर मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे या दोघांमधलाच मुख्यमंत्री होईल. म्हणजे त्या पक्षात तर एकनाथ शिंदेशिवाय दुसरा कोणीच नाही, त्याच्यामुळे तो वादच नाही. पण जर त्यांना द्यायचं असेल तर म्हणजे एक तर त्यांना दिलं जाईल आणि भाजपमध्ये जर असेल, कारण जर एवढे फास्ट निर्णय होणार असतील सोमवारपर्यंत तर भाजपमधनं देवेंद्र फडणवीस यांच्या व्यतिरिक्त दुसरं नाव येणं आजच्या घडीला मला कठीण वाटतं. जोडीन की एक मात्र निश्चित आहे की 5 वर्ष तरी महाराष्ट्राचं पूर्ण राजकारणाचं केंद्रबिंदू हे माननीय फडणवीस साहेब राहणार हे निश्चित आहे. केंद्रबिंदू राहतील ते तर गेले 5 वर्ष पण होते, म्हणजे सत्ता गेली तेव्हाही केंद्रबिंदू होतेच ते, केंद्रबिंदूचा प्रश्न नाही. पण समजा आपण असं गृहीत धरू हायपोथेटिकली की सोमवारी किंवा मंगळवारी होणाऱ्या शपथविधीत एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं तर महाराष्ट्राचा 5 वर्ष मुख्यमंत्री एकच राहील का? हा पण मोठा प्रश्न आहे, पण तो काळानुसारच त्याच्यामध्ये उलगडा लागेल. कारण आपण म्हटलं तसं हे पतंग उडवण्यासारखं आहे. आता 2.5 वर्षांची गरज नाही असं मला वाटतं ते सांगतात. नाही म्हणजे जर एकनाथ शिंदेना सुरुवातीला दिलं तर ते 5 वर्ष कंटिन्यू करतील का? ते त्यांचं म्हणणं तेच आहे की ते सांगता येणं शक्य नाही. फडणवीसांना दिलं तर ऑब्व्हियसली 5 वर्ष होईल कंटिन्यू, पण जर मित्रपक्षाला दिलं तर 5 वर्ष कंटिन्यू होईल का हा पण मुद्दा आहे. एक मिनिट, की त्यांनी आपल्या मुख्यमंत्री राहिलेल्या 2 वेळा, एक 5 वर्ष 1.80 तास, अशा व्यक्तीला चीफ मिनिस्टर असताना त्या पदावर राहिलेल्या माणसाला डेप्युटी चीफ मिनिस्टर केलं, तो एक पायंडा घालून दिला, ते एक उदाहरण त्यांनी शिंदेंच्या समोर सेट केलेलं आहे. आता त्यांच्याकडे शिंदेंना ही विनंती करायला किंवा हे सांगायला तोंड आहे की बघा आमच्या माणसांनी सीएम असताना सुद्धा केलं. सर आपण एक अपडेट घेऊया, प्रज्ञा आपल्याला अपडेट दे. एक महत्त्वाची अपडेट आली आहे, वांद्रे पूर्वमधून ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई विजयी झालेले आहेत. वरुण सरदेसाई विरुद्ध झिशान सिद्दीकी अशी लढत इकडे होती आणि झिशान सिद्दीकींच्या मागे एक खूप मोठी सहानुभूती उभी राहील असा अंदाज होता. अगदी निवडणुकीच्या काही दिवस आधी झिशान सिद्दीकी यांनी काँग्रेसची साथ सोडून ते राष्ट्रवादीसोबत गेलेले होते, तर झिशान सिद्दीकी यांचा पराभव झालाय. भाजपच्या श्रीजया चव्हाण यांचा भोकरमधून विजय निश्चित.